विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 5 मधील एपास क्रमांकाचं उदाहरण। तर उदाहरण काय आहे पहा। फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे हे एक महत्वाचं आहे। त्यानंतर विच इज इक्विडिस्टन्स, हे एक महत्वाचं आहे। फ्रॉम पॉइंट पी अँड क्यू म्हणजे काय विचारलेले, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो दिलेले जे बिंदू आहे पी आणि क्यू यांच्यापासून समान अंतरावर असेल। म्हणजे या ठिकाणी ग्राफ वगैरे काय काढायचं नाही, म्हणजेच आलेख काढायचा नाही। तर या ठिकाणी एक्स अक्षावरील बिंदू शोधायचा आपल्याला सूत्राचा वापर करून की जो पी आणि क्यू बिंदू पासून समान अंतरावर आहे। तर आपण बिंदू घेऊया लेट ए किंवा लेट पॉइंट ए, म्हणजे काय झाले पहा, ए हा बिंदू एक्स अक्षावर, ए हा बिंदू पी आणि क्यू पासून समान अंतरावर आहे। मग आता त्याचे सो कॉर्डिनेट ऑफ पॉइंट ए म्हणजेच त्या बिंदूचे निर्देशक काय होणार आहेत पहा, समजा एक्स वाय आणि ते काय असणार आहे, ते एक्स निर्देशक आपल्याला मिळणार आहे कोणता तरी, परंतु वाय निर्देशक काय असतो, शून्य असतो। का शून्य, तर तो एक्स अक्षावर येईल। म्हणजे एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी की कोणताही बिंदू जर एक्स अक्षावर असेल तर त्याचे वाय निर्देशक शून्य, हे काय स्वरूपे लक्षात ठेवायचं। आणि जर बिंदू वाय अक्षावर असेल, वाय अक्षावर मग पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, म्हणजे धन असो किंवा ऋण असो, तर त्याचा न विसरता एक्स निर्देशक शून्य। तर आता या ठिकाणी आपण दिलेला आहे की पॉइंट हा एक्स अक्षावर आहे म्हणून त्याचा वाय निर्देशक शून्य, आणि त्यांनी पी आणि क्यू चे निर्देशक दिलेले आहे। आणि हा जो बिंदू आहे, ए बिंदू आहे, तो पी आणि क्यू पासून समान अंतरावर आहे, म्हणून पी ए बरोबर क्यू ए, पीए बरोबर क्यू ए, पीए बरोबर क्यू ए म्हणजेच काय। तर या ठिकाणी हा जो ए बिंदू आहे तो पी पासून पण समान अंतरावर आहे आणि क्यू पासून सुद्धा समान अंतरावर आहे। या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचं सूत्र वापरायचं। कोणता डिस्टन्स फॉर्म्युला, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। तर हा फॉर्म्युला वापरून, हे सूत्र वापरून अंतराचं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं। आता पी ए बरोबर पी क्यू म्हणजेच पी ए स्क्वेअर बरोबर पी क्यू स्क्वेअर असणार आहे। मग या ठिकाणी वर्गमूळाचं चिन्ह निघून जाणार आहे, मग या ठिकाणी फक्त एक्स टू। म्हणजे आता लक्षात घ्या, सुरुवातीला पी ए म्हणजे पी ए चा आपण आता या ठिकाणी अंतराचं सूत्र वापरणार आहे, मग हा पी बिंदू आणि हा ए बिंदू। तर या ठिकाणी एक्स वन वाय वन आणि हे एक्स टू वाय टू, हे लक्षात आलं पाहिजे, हे एक्स टू वाय टू आणि हे एक्स वन वाय वन। मग आता पहा या ठिकाणी एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स टू ची किंमत काय आहे, एक्स वजा एक्स वन म्हणजेच दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन, वाय टू शून्य आहे
माइनस वाय वन काय आहे वजा पाच वजा चिन्ह आल्यानंतर व्यवस्थित काळजी घ्यायची आणि कंसाचा वर्ग या ठिकाणी वर्गमूळ चिन्ह का नाही तर या ठिकाणी याचाच आपण काय केलेला आहे वर्ग त्याच्यामुळे वर्गमूळाचं चिन्ह नाही जसं आता पी स्क्वेअरचं मांडलं तसंच आपण पी क्यू स्क्वेअरचं मांडायचं पण अगोदर एक थोडस सोडून घेऊया आपण घेऊ अगोदर एक्स वजा दोन कंसाचा वर्ग वजा गुणिले वजा त्या आधी येणार अधिक पाच आणि त्याचा वर्ग बरोबर आता इकडे वजा बाजूला घेऊया आता काय करायचंय पहा क्यू ए पी क्यू सॉरी पी क्यू म्हणते पी ए वर्ग आणि क्यू ए वर्ग इथं हा बदल लक्षात घ्या पी ए वर्ग आणि क्यू ए वर्ग आता ए क्यू आणि ए म्हणजे या ठिकाणी हा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू एक्स टू काय पाहता एक्स वजा एक्स वन वजा दोन कंसाचा वर्ग अधिक वाय टू शून्य वजा नऊ कंसाचा वर्ग यानंतर काय ते पहा एक्स वजा म्हणजे वजा अधिक एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक शून्य वजा नऊ कंसाचा वर्ग आता या ठिकाणी पहा आता आपल्याला सूत्र माहिती पहा कोणतं सूत्र ए वजा बी कंसाचा वर्ग या ठिकाणी काय करतो आपण ए वर्ग त्यानंतर अधिक बी वर्ग आणि या ठिकाणचं बंद चिन्ह वजा दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट काही जणांना सवय असते की ए वर्ग वजा बी ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग पुस्तकात या पद्धतीने दिलेले परंतु या पद्धतीने जर आपण लिहिलं तर वर्ग करायला घन करायला चौथाला करायला या पद्धतीने सोपं जातं ती कशी ती पुढच्या याच्यामध्ये भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर म्हणजे कंसाच्या प्रत्येकाचा वर्ग करायचा ए वर्ग अधिक बी वर्ग आणि या ठिकाणी जे चिन्ह असेल ते इथे म्हणजे काही चुकत नाही कंसाच्या प्रत्येकाचा वर्ग आणि बंद जे चिन्ह आहे ते या ठिकाणी द्यायचं आणि दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट एवढं साधं सोपं तर या सूत्राचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत मग आता ही ए आणि हे बी म्हणजेच काय एक्स वर्ग अधिक दोनचा वर्ग चार आणि तिथे मध्य चिन्ह वजा दोन गुणिले एक्स गुणिले दोन म्हणजे बे दोन्ही चार एक्स अधिक पंचवीस जसं हे केलेलं तसंच या ठिकाणचं आता या ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग अधिक दोनचा वर्ग चार अधिक मध्यचे चिन्ह आहे ते अधिक आणि दोन्ही पदांच्या गुणाकाराच्या उपट बे दोन्ही चार चार एक्स आणि वजा नऊचा वर्ग अधिक एक्क्याऐंशी त्यानंतर या ठिकाणी पहा एक्स वर्ग कॅन्सल अधिक चार अधिक चार कॅन्सल हेच करायचं कारण का समजा आपण त्या एक्स वर्गाचं पक्षांतर इकडे केलं एक्स वर्ग वजा एक्स वर्ग शून्य किंवा हे अधिक चार आहे या अधिक चारचं पक्षांतर इकडे केलं की अधिक चार वजा चार शून्य त्यापेक्षा पक्षांतर करायचं नसेल असं कॅन्सल केलं तरी चालते फक्त समान चिन्ह असे पाहिजे वजा चार एक्स आणि अधिक चार एक्स आपण कॅन्सल करतोय का नाही कारण का त्यांना वेगळे चिन्ह आहे जर पक्षांतर केलं तर वेगळंच उत्तर येणार आहे पण आता वजा चार एक्स पक्षांतर करायचं अधिक चार एक्स आपला नियम आहे ज्या चाराची किंमत कमी त्याचं पक्षांतर करायचं आता वजा चार ह्याची किंमत ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून ह्याचं पक्षांतर इकडे करायचं हे पंचवीस आहे तसंच राहणार पंचवीस बरोबर चार एक्स वजा चार एक्स अधिक चार एक्स आणि अधिक एक्क्याऐंशी
वजन 1 पिंच म्हणजे काय बदल केला असं झालं का 25 आहे तसंच ठेवलं वजा 4x पक्षांतर अधिक 4x अधिक 81 चं वजन 1 पिंच आता या ठिकाणी वेगळे चिन्ह आहे वेगळे चिन्ह म्हटलं की वजाबाकी वेगळे चिन्ह म्हटल्यानंतर वजाबाकी म्हणजे 81 वजा 25 11 5 गेले 6 5 1 8 3 गेले राहिले 5 बरोबर आणि त्याला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा बरोबर 4 अधिक 4 8 येस त्यानंतर 8 गुणाकार केले किती प्रमाणानंतर भागाकार केले वजा 56 छेद 8 बरोबर x 8 1 8 8 7 56 वजा 7 बरोबर x म्हणजे या ठिकाणी हा जो x निर्देशक आहे तो किती आहे वजा 7 मग खाली कोणा शेवटी उत्तर लिहायचं सो ए एक्स वाय बरोबर एक्स चा निर्देशक आलेला आपला वजा 7 आणि वाय चा निर्देशक तर 0 आहे कारण तो एक्स अक्षावर बिंदू आहे म्हणजे या पद्धतीने अंतराचं सूत्र वापरून म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हे उदाहरण सोडवायचे आणि या प्रकारची उदाहरण याच्या अगोदर आपण बरेचशी सोडवलेली आहे हे झालं 5 क्रमांकाचं उदाहरण यानंतर हे आहे प्रॉब्लेम सेट 5 मधील 7 क्रमांकाचं उदाहरण या प्रकारचे उदाहरण भरपूर पाहिलेले आहे फक्त त्याच्यामध्ये अंक होते आता अक्षर या ठिकाणी पाहिलं झालेलं म्हणून हे सोडून देत आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉइंट्स म्हणजे या बिंदू मधील आपल्याला अंतर शोधायचं आहे आर आणि एस मग या ठिकाणी नेहमीप्रमाणे एक्स वन वाय वन हे एक्स टू वाय टू म्हणजे या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच काय अंतराचे सूत्र म्हणजे 5 क्रमांकाचं उदाहरण सोडवलं तसंच हे सोडवायचं बदल काहीच नाही अंतर सूत्र उलट तिथं 2 वेळा सोडवलं होतं एकदाच फक्त आपल्याला कशामध्ये अंतर करायचे आर एस डिस्टन्स बिटवीन आर एस किंवा फक्त इथं आर एस जर लिहिलं तरी चालते डिस्टन्स नाही लिहिलं तरी चालते आर एस बरोबर वर्गमुळात सूत्र आपलं अंतराचे सूत्र एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह त्यानंतर एक्स टू ए वजा एक्स वन एक्स वन वजा 3 वजा चिन्ह आल्यामुळे न विसरता कंस वजा 3 कंसाचा वर्ग अधिक वाय टू वाय टू वजा 2 वजा 2 वजा वाय वन ए कंसाचा वर्ग ए वजा गुणिले वजा अधिक 3 हे नीट लक्षात घ्या ए वजा गुणिले वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक आता या ठिकाणी या एला वजा चिन्ह आहे एला सुद्धा वजा चिन्ह आहे समान चिन्ह म्हटल्यानंतर आपण बेरीज करतो वजा 2 याच्या पुढे सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट काय असतं म्हणजे 1 असतो मग 2 आणि 1 3 उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं 3 कंसाचा वर्ग याच्या पुढे कोएफिशियंट म्हणजे सहगुणक काय असणार 1 अधिक 3 4 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 कंसाचा वर्ग वर्ग करायचे आहेत 4चा वर्ग 16 आणि ए वर्ग अधिक वजा 3चा वर्ग अधिक 9 ए वर्ग 16 आणि 9 25 ए वर्ग या ठिकाणी पण लक्षात ठेवा या सुद्धा एला घातांक 2 आहे या सुद्धा एला घातांक 2 आहे म्हणून यांच्यामध्ये आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो या
पदांना म्हटलं जातं लाईक टर्म स्वरूप संज्ञा स्वरूप स्वरूप नाही स्वरूप तर या ठिकाणी लाईक टर्म येते पद जे आहेत ते या ठिकाणी पण घातांक दोन आहे या ठिकाणी सुद्धा घातांक दोन आहे ये आहे म्हणून यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी चिन्हाच्या गुणधर्मानुसार मग 16 अधिक 9 25 हे वर्ग आणि या ठिकाणी आता वर्ग मिळते 25 चा वर्ग म्हणून 5 आणि ए चा वर्ग म्हणून ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर अँड एस 5 ए मग खाली सगळ्या शेवटी न विसरता उत्तर लिहायचं आर एस बरोबर 5 ए आणि त्याला अंडरलाईन किंवा चौकट अंडरलाईन प्रत्येक उत्तराला करायची किती काय असतं चौकट करायला वेळ नाही भेटला तर कमीत कमी अंडरलाईन करायची म्हणजे फक्त अंतराचं सूत्र म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून हे उदाहरण सोडवलेले यासारखे आपण बरीचशी उदाहरणं सोडवले फक्त हे अक्षर असल्यामुळे हे उदाहरण सोडवून दिलेले तर या 7 क्रमांकामध्ये 3 उदाहरणं आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं तिसऱ्या उदाहरणात जास्त अक्षर मिळून सोडून दिले पहिलं आणि दुसरं जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे हे आहे 7 क्रमांकाचं उदाहरण काय आहे उदाहरण पहा फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर ऑफ ए ट्रायंगल हूज व्हर्टायसेस आर ए बी सी म्हणजेच त्रिकोणाचे शिरोबिंदू या पद्धतीने आहे तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा म्हणजे आता आपल्याला समजा त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत तर त्याला परिकेंद्र म्हणजे परिवर्तुळ काढायचं परिकेंद्र म्हणजेच काय असा केंद्रबिंदू की ज्याच्यावर लोखंडी टोक ठेवल्यानंतर त्या तिन्ही शिरोबिंदूंना स्पर्श करणारा वर्तुळ आपण काढू शकतो तर आपल्याला या ओ या केंद्रबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत मग ओ हा जर केंद्रबिंदू असेल तर ओ ए ओ बी ओ सी ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात म्हणजेच या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ओ ए ओ सी ओ बी ही अंतर काढायची आहे आणि ती दोन्ही तीन जे अंतर असणार आहे ती एकमेकाच्या बरोबर असणार आहे हे लक्षात आलं पाहिजे मग चला तर आता आपण आता या अंतर काढण्यासाठी अंतराचं सूत्र म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला तो या ठिकाणी आपण वापरणार आहोत मग पाहता या ठिकाणी सर्व वर्तुळाच्या त्रिज्या एओ सीओ या सर्व वर्तुळाच्या त्रिज्या आहेत मग वर्तुळाच्या त्रिज्या ह्या नेहमी एकरूप असतात म्हणजेच पण या ठिकाणी आपण देऊया एओ बरोबर सीओ बरोबर बीओ त्याला कारण काय रेडियस ऑफ सेम सर्कल मग आता सुरुवातीला आपण एओ सीओ अंतर घेऊ एओ बरोबर सीओ आता हे वर्गमूळ देणार आहे वर्गमूळाचे चिन्ह आपण जर काढून टाकत असेल तर एओ वर्ग बरोबर सीओ वर्ग असं आपण घेणार आहोत आणि असं काय ना की एओ सुरुवात केली तुम्ही समजा एखादा असं सुरुवात करेल एओ बरोबर बीओ काहीही चुकणार नाही फक्त हे तीन बरोबरच तीन त्रिज्या बरोबरच एकमेकाशी तुलना करायची आता एओ आणि सीओ म्हणजे या आणि या बिंदूचा विचार करायचा आहे आता एओ म्हणजे ए सी आणि ओ या तीन बिंदूचा आता एओ म्हणजे हा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू हे नीट लक्षात घ्या त्याच्यामध्ये होऊन द्यायचं नाही एओ ए हा पहिला बिंदू आहे म्हणजे 1 ओ हा दुसरा बिंदू आहे म्हणजे 2 एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू मग एक्स टू वजा एक्स वन एक्स टू ए वजा वजा 3 कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा
बरोबर म्हणजे आता हे झालं एऊस आता सीओ सीओच्या साठी सी हा एक नंबर आहे म्हणजे हा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू म्हणजेच पहा आता एक्स टू वजा एक्स वन ए वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन बी वजा तीन कंसाचा वर्ग या पद्धतीने परत काय पहा वजा गुणिले वजा अधिक ए अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक बी वजा एक कंसाचा वर्ग बरोबर ए वजा एक कंसाचा वर्ग अधिक बी वजा तीन कंसाचा वर्ग या ठिकाणी पहा आता यांचा विस्तार करायचा आहे आपल्या मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं सहा क्रमांकाचे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी आणि ए वजा बी कंसाचा वर्ग म्हटल्यानंतर तिथे सुद्धा ए वर्ग अधिक बी वर्ग फक्त चिन्ह त्या ठिकाणी वजा आल्यामुळे तो सुद्धा वजा आणि मग त्याच्यापुढे दोन ए बी आता हा विस्तार करायचा आहे ए अधिक तीन कंसाचा वर्ग म्हणजेच ए वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ अधिक दोन गुणिले तीन गुणिले एक सहा ए अधिक बी वर्ग अधिक एकचा वर्ग एक आणि इथलं वजा चिन्ह वजा दोन गुणिले बी गुणिले एक दोन बी बरोबर ए वजा एक कंसाचा वर्ग ए वर्ग अधिक एकचा वर्ग एक वजा दोन ए अधिक बी चा वर्ग बी वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ वजा तीन गुणिले दोन गुणिले बी गुणिले तीन बेत्री सहा बी या ठिकाणी जेवढे कॅन्सल होत तेवढे कॅन्सल करायचं ए वर्गला ए वर्ग त्यानंतर बी वर्ग बी वर्ग त्यानंतर या ठिकाणी काय करायचं सर्व अक्षर एका बाजूला आणायचे आणि सर्व अंक एका बाजूला आणायचे म्हणजे काय पहा तर या ठिकाणी सहा आहे त्याच्या गुणिला वजा दोन आहे ज्याची किंमत कमी ते इकडे आणायच म्हणजे अक्षर सर्व डाव्या बाजूला आणायचे आणि अंक उजव्या बाजूला आता मग इथे जास्त अंक दिसतील नक्की पक्षात कसं करायचं ज्याच्यात बदल होणार नाही त्या आधार आपण लिहून घेऊया आणि त्याच्या अंडरलाईन करायचं म्हणजे कुठलं शिल्लक राहणार नाही सहाय्य त्यानंतर वजा दोन बी हे बरोबर चिन्ह त्यानंतर अंक इथंच ठेवणार आहे आपण तिथलं अक्षर इकडे घेणार आहे मग परत इथं काय बरं आधी नऊ मग यांच्यामध्ये काय बदल होणार नाही आता बदल कोणाच्यात होणार आहे म्हणजे हे अंडरलाईन करू आपण आता सहा ए वजा दोन ए वजा दोन एच अधिक दोन ए साधं सोपं त्यानंतर वजा दोन बी मांडलेले वजा सहा बीच अधिक सहा बी एक या ठिकाणचं अधिक कडलं पक्षांतर अधिक नऊ आता या ठिकाणी सुद्धा पहा साधं सोपं आहे इथं अधिक नऊ आहे इथं अधिक नऊ आहे म्हणजे ते सुद्धा एकमेकाला कॅन्सल होतील काय जास्त हे परत द्यायची आवश्यकताच नाही पहा इथं सुद्धा अंक कमी होते ते अधिक नऊ त्यानंतर अधिक एक म्हणजे या ठिकाणी शून्य सगळे अक्षरच आपण एका बाजूला आणले म्हणजे सहा ए अधिक दोन ए आठ ए सहा बी अधिक दोन बी चार बी बरोबर शून्य मग या ठिकाणी आता परत दोन ने भागा जातोय संपूर्ण समीकरणाला दोन ने भागा जातोय भागिले चार ने भागा जातोय मग काय ते पहा चार ने आठला भागले काय होते दोन ए अधिक एक ए बरोबर शून्याला चार ने भागल्यानंतर शून्य हे मिळालं एक क्रमांकाचं समीकरण हे लक्षात आलं का जास्त गर्दी झाली तर रिकॉर्ड पडून जाऊ नका इथं जेवढं कॅन्सल होते म्हणजे समान चिन्ह ए वर्गला सांगितलं अधिक चिन्ह ए वर्ग कॅन्सल झाले अधिक नऊ सुद्धा अधिक नऊ म्हणजे अधिक नऊचं पक्षांतर इकडे वजा नऊ केल्यावर शून्य नाही त्यापेक्षा पक्षांतर न करताच कॅन्सल करायचं सहा आय तसं मांडले इकडे बी वर्ग इथे सुद्धा उजव्या बाजूला बी वर्ग कॅन्सल झाला इथं अधिक एक आहे या ठिकाणी अधिक एक आहे कॅन्सल झाले आणि वजा दोन बी मांडले वजा सहा बीच अधिक सहा
त्यानंतर या ठिकाणी 8 4 आणि 0 ठिकाणी आपण 4 ने भाग जातो म्हणून 4 लेस तिथे बाकी लेस बसायचं नाही डिवाइड बोथ साइड बाय 4 फक्त भागिले कंस टाकून 4 लिहिले तरी चालते हे झालं पहिल्या क्रमांकाचं आता जसं पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आपण सूत्र समीकरण मिळवलं तसं आता काय करायचं AO बरोबर CO CO बरोबर सुद्धा काय बरोबर BO आहे ते मिळालं एक क्रमांकाचं आता CO बरोबर BO म्हणजे CO वर्ग बरोबर BO वर्ग आता CO म्हणजे ज्या ठिकाणी आपण ते सोडवलेले हे परत काय सगळे अशी आवश्यकता नाही परीक्षेच्या वेळेस सुद्धा तुम्ही डायरेक्ट असा विस्तार जरी मांडला तुम्ही तरी चालतोय कारण का CO चा आपण सोडवलेले CO वर्ग बरोबर किती आलेले जे हे आलेले ते जरी डायरेक्ट मांडलं तुम्ही तरी चालतंय किंवा सुरुवातीला फक्त एक पायरी मांडू आपण ए वजा ए कंसाचा वर्ग अधिक बी वजा तीन कंसाचा वर्ग म्हणजे ही जी पायरी आहे ती जशी तशी मांडली CO वर्गासाठी बरोबर BO वर्ग आता BO म्हणजे बी एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू म्हणजे ए वन ए वजा शून्य ए वजा शून्य कंसाचा वर्ग आणि वाय टू वजा वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग वाय टू बी वजा वजा दोन कंसाचा वर्ग आता ह्याचा विस्तार करून आपलं सूत्र उत्तर आलं होत काय आलं होत ए वर्ग अधिक ए वजा दोन ए अधिक बी वर्ग अधिक नऊ वजा सहा बी बरोबर ए वजा शून्य कंसाचा वर्ग किती येणार आहे ए वर्ग अधिक या ठिकाणी बी वजा गुणिले वजा अधिक बी अधिक दोन कंसाचा वर्ग हे फक्त सोडवायचं या ठिकाणी सुद्धा सरसज ए वर्ग ए वर्ग जाते कॅन्सल राहिले काय शिल्लक ए वजा दोन ए अधिक बी वर्ग अधिक नऊ वजा सहा बी बरोबर बी वर्ग अधिक चार अधिक चार बी त्यानंतर या ठिकाणी बी वर्गला बी वर्ग आता सर्व अंक एका बाजूला आणायचे आणि अक्षर एका बाजूला तर आता अंक काय करणार आहे आपण उजव्या बाजूला नेणार आहे का तर या ठिकाणी इथं जे अंक आहे आणि चिन्ह आहे तर ह्यांची किंमत कमी आहे त्याच्यामध्ये त्याचं पक्षांतर तिकडे करायचं म्हणजे आपोआप त्यांना चिन्ह अधिक येईल शक्यतो अधिक चिन्ह असलं की उदाहरण सोडवायला सोपं जातं म्हणून असं काय ना जे अक्षर इकडे बाजूला ठेवले तरी परंतु जास्त कमीत कमी वजा चिन्ह ठेवायचा प्रयत्न करायचा मग आता बदल कशा कशामध्ये होणार नाही पहा तर एक आणि नऊ याच्यामध्ये बदल होणार नाही मग एक अधिक नऊ दहा मांडले म्हणजे संपलं या ठिकाणी कशा बदल होणार नाही चार बी मध्ये हे आहेच मांडलं आता वजा दोन हे घेतलं आपण इकडं अधिक दोन अधिक दोन वजा सहा बी अधिक सहावी आणि अधिक चार बी आहे तसंच त्यानंतर अधिक चारच वजा चार सारच होतो दहा वजा चार सहा बरोबर दोन ए सहा आणि चार दहा बी आता या ठिकाणी सुद्धा पहा तीन पदे एक दोन तीन तिघांना पण दोन ने भाग जाते भागिले दोन म्हणजेच काय तीन बरोबर एक ए अधिक बी पंचे दहा पाच बी म्हणजेच काय आलं आपलं एक ए अधिक पाच बी बरोबर तीन हे मिळालं दोन क्रमांकाच म्हणजे शिकून त्यापर्यंत एक टप्पा झाला हा दुसरा टप्पा आता तिसरा टप्पा सुरू आता आपल्याला किंमत काय काढायची ए आणि बीच ए आणि बीच निर्देश काढायचे मग या दोन सूत्राचा उपयोग करून मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला एक उदाहरण कसे सोडवायचे झाले हा थोडस चुकलेले आठ ए चार ने भागलेले दोन ए अधिक एक बी सॉरी पण इथं बी पाहिजे एक बी हा
त्यानंतर परत काय करायचंय पहा, हे जे दोन समीकरण आहेत ती एक खाली एक येऊन घ्यायची. तुम्हाला वेगळी पद्धत अजिबात वापरायची नाही, ही पद्धत वापरा एकदम सोपी आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा ही पद्धत सोपी नाही, तुम्हाला दुसरी कुठली सोपी पद्धत असेल तसं सांगा, तुम्हाला त्या पद्धतीने आपण पाहू. पण तुमच्या आणि माझ्या दृष्टीने ही पद्धत मला सोपी वाटली. पहा की कशी उदाहरणं सोडवायची, तर ही दोन्ही लिहून घ्यायच्या दोन समीकरण खाली एक दोन्ही अधिक एक बी बरोबर शून्य, आणि दुसरं काय एक अधिक पाच बी बरोबर शून्य. या ठिकाणी आपण कोणत्या तरी एका पदाचे सहगुणक समान करतो, म्हणजे ए ची तरी सहगुणक समान करतो किंवा बी ची तरी सहगुणक समान करतो. मग काय करतो, इथल्या सहगुणकाने वरच्या समीकरणाला गुणतो आणि वरच्या सहगुणकाने खालच्या संपूर्ण समीकरणाला गुणतो. आता या ठिकाणी वरच्या समीकरणाला एक ने गुणायचं काय आवश्यकताच नाही, एक ने गुणल्यानंतर तेवढंच राहणार आहे, आणि या समीकरणाला दोन ने, म्हणजे एवढं साधं सोपं. या समीकरणाला किती ने गुणायचं, दोन ने, आणि या समीकरणाला गुणिले एक ने. या सहगुणकाने वरच्याला गुणायचं, वरच्याने खालच्याला. समजा बी चे करायचे असते तर वरच्याला पाच ने गुणलं असतं आणि खालच्याला एक ने गुणलं असतं. मग पहा एक ने गुणल्यानंतर काय बदल होणार नाही, असंच दोन ए अधिक एक बी बरोबर शून्य. या ठिकाणी गुणल्यानंतर दोन ए दोन गुणिले एक दोन बेपंच दहा बी आणि बेत्री सहा. आता या ठिकाणी चिन्ह आलेले आता इतिहास करायचं म्हणल्यानंतर वजा, इथं वजा निघल्यानंतर वजा चिन्ह वजा करायची, इथं वजा आणि याला चिन्ह आली काय, तिथं वजा चिन्ह येणार. मग अधिक दोन वजा दोन शून्य, त्यानंतर एक बी वजा दहा बी, आता याला अधिक चिन्ह आहे याला वजा चिन्ह, बेबी चिन्ह वजा बाकी म्हणजेच येणार नऊ बी, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येस आणि बरोबर या सहा चिन्ह वजा आहे, अधिक चिन्ह गेलं म्हणजे वजा सहा. मग बी बरोबर वजा सहा छेद वजा नऊ, तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ, म्हणजेच बी बरोबर आलं वजा दोन छेद तीन, म्हणजे बी चा निर्देशक आला वजा वजा अधिक बी चा निर्देशक आला दोन छेद तीन. मग आता ह्याची किंमत मिळाली ती कोणत्याही समीकरणात मांडा, आपल्याला याची किंमत काढायची, मग हे छोटस हे द्यायचं ए अधिक पाच बी बरोबर तीन, ए अधिक पाच गुणिले दोन छेद तीन बरोबर तीन, ए बरोबर अधिक या ठिकाणी पाच गुणिले दहा छेद तीन बरोबर तीन, इथं अधिक इकडे गेल्यानंतर वजा, ए बरोबर तीन वजा दहा छेद तीन, इथं छेद एक मग इथं काय येणार आहे तीन तीन त्रि नऊ वजा एक गुणिले दहा वजा दहा म्हणजेच वजा एक छेद तीन, म्हणजे एक झालं वजा एक छेद तीन, म्हणजे बीचा निर्देशक आला दोन छेद तीन आणि ए चा निर्देशक आला एक छेद तीन. इथं काय तर कसं झालं ना, बी ची किंमत बीच्या जागेवर मांडली पहिले दोन नंबरचं समीकरण घेऊन, त्यानंतर पाच गुणिले दोन दहा दहा छेद तीन, त्यानंतर या ठिकाणी काय केलं पक्षांतर केलं हे तीन आहे तसंच अधिक दहाच वजा दहा छेद तीन, त्यानंतर लसावी तीन आला तिरकस गुणाकार तीन त्रिक नऊ वजा एक गुणिले दहा दहा, मग अधिक नऊ आणि वजा दहा बेबी चिन्ह वजा बाकी उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून आलं वजा एक आणि खालचा छेद आहे तसाच एक छेद तीन, म्हणजेच ए बरोबर आलं वजा एक छेद तीन. आणि मग त्यांनी प्रश्न काय विचारला होता की परिकेंद्राचे निर्देशक लिहा कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर, सो इथं मग खाली लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर किंवा एवढं लिहायचं ओ ए बी इक्वल टू एचा निर्देशक वजा एक छेद तीन आणि बीचा निर्देशक दोन छेद तीन, चिन्ह व्यवस्थित हे उत्तर शेवटी न विसरता लिहायचं. उदाहरण दिसताना मोठं दिसतंय परंतु तीन वेगवेगळे टप्पे करायचे, पहिल्यांदा ह्या दोघांची तुलना एओ आणि सीओ इथं पहिलं समीकरण मिळणार, परत दुसऱ्यांदा सीओ आणि बीओ
ते दोन नंबर समीकरण मिळणार आणि हे समीकरण तुम्ही सहजासहजी सोडवता त्यात काहीच अडचण नाही. त्याच्यात काही जास्त स्पष्टीकरण मी देत बसत नाही. आणि मग हे सोडवून तुम्ही काय करायचे ए आणि बी ची किंमत काढली आपण आणि मग तेच आहे निर्देशक सरकम सेंटरचे म्हणजे परिकेंद्राचे मग ते किती आले वजा 1/3 आणि 2/3. तर या ठिकाणी झालं हे 7 क्रमांकाचं उदाहरण. या ठिकाणी आपण थांबूया.